त्यांनी एटीएम फोडण्याऐवजी थेट उतरूनच नेल्याचं प्रकरण नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या पारनेर तालुक्यातील नारायणगवन येथे घडलं आहे. या एटीएम मध्ये सुमारे 10 लाखांच्या आसपास रक्कम असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची ही शाखा असून नगर पुणे महामार्गालगत व गावाच्या बाहेर असल्याने ही धोकादायक असल्याचे अनेक वेळा बँकेच्या वरिष्ठांना कळूनही बँकेला गावात जागा न मिळाल्याने गावाच्या बाहेरच अनेक दिवसापासून ही शाखा सुरू असून एटीएम सुद्धा महामार्गालगतच आहे. त्यामुळे काल रात्री चोरट्यांनी त्यात असलेल्या रकमेसह एटीएम उचलून नेले असून येथील एटीएम फोडण्याचा प्रकार हा तिसऱ्यांदा घडला आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.